संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच मानसिक आरोग्य आणि आजारांविषयीची सरकारची तरतूद याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले देशभरात तेवीस एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारण्याचं ऐतिहासिक कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालं असून इतर राज्यातही एम्स सुरू करण्याचं कार्य प्रगतीपथावर आहे असं यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय हो, यांनी आज सांगितलं एम्स उभारण्याकरता आवश्यक असलेली भूमी अधिग्रहणाचं कार्य हो। राज्य सरकार करत असल्यामुळे काही वेळा त्यात विलंब होतो असं त्यांनी सांगितलं कोरोना काळात भारतानं बनवलेल्या स्वस्त आणि परिणामकारक लसींचा लाभ केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला झाला आरोग्य क्षेत्रात भारत जागतिक स्तरावरच्या संस्थांबरोबर समन्वय साधून एकत्र काम करत आहे असंही म्हणाले <coughs> केंद्र सरकारनं लोकसभेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत गेल्या के दोन दशकांमधल्या अर्थव्यवस्थेतली तफावत दाखवण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं लोकसभेत आज प्रश्नोत्तरांचा तास झाल्यानंतर श्वेतपत्रिकेवरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था जगातल्या पाच अत्यंत नाजूक अर्थव्यवस्थांपैकी एक होती तर युपीए सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेनं पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्यप घेतली आहे असं त्या म्हणाल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं देशाला जागतिक आर्थिक संकटातून वाचवण्याऐवजी निरनिराळे आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळे करण्यात धन्यता मानली अशी टीका त्यांनी केली नवी दिल्लीत राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनात झालेल्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण जगात भारताची बदनामी झाली तर कोळसा घोटाळ्यामुळे देशाचं सुमारे एक लाख शहाऐंशी हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं त्या तुलनेत गेल्या वर्षी भारतानं जी ट्वेंटी परिषदेचं शानदार आयोजन केल्यानं संपूर्ण जगभरात भारताची प्रशंसा होत आहे तसंच कोविड महामारीनंतरच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कुशलतेनं देशाला या संकटातून बाहेर काढलं हे सर्व श्रुत आहे असं त्यांनी सांगितलं